धामणी रस्ता रुंदीकरण करा या मागणीसाठी आज काँग्रेस नेता जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली धामणी ग्रामस्थांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सांगली धामणीमधून महामार्ग झाल्याकारणाने सांगली शहरामध्ये प्रवेश करण्याकरिता कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्ह्यातून अवजड वाहने येत असतात, त्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. त्याचबरोबर धामणी मार्गावर 4 मोठ्या शाळा आणि हॉस्पिटल आहेत, त्यामुळे रहदारी वाढली आहे. रस्ता अरुंद असल्याकारणाने अनेक वेळा अपघात घडलेले आहेत, त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर धामणी ते सांगली 100 फुटीपर्यंतचा रस्ता रुंदीकरण करावे या मागणीसाठी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली धामणीमधील नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदीप पाटील, मृणाल पाटील, माजी नगरसेवक आदिनाथ मगदूम, सुहास शिवाजीराव पाटील, प्रदीप मगदूम, प्रशांत पाटील, अमित बस्तवडे, बाहुबली कबाडगे, सुहास अप्पा पाटील, भाऊसाहेब पवार, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कारण इथे हा रस्ता रुंदीकरण असल्यामुळे अनेक हॉस्पिटल असल्यामुळे ऍक्सिडेंट होतात आणि इथे पण परिसर असल्यामुळे मोठी भांड्या काढल्या जात नाही, त्यामुळे ऍक्सिडेंट होतात. आणि 4 मोठ्या शाळा असल्यामुळे लहान मुलांना सुद्धा यायचा आणायचा इथे त्रास होतो आणि बरेचसे इथले प्रॉब्लेम आहेत आणि खड्डे सुद्धा बरेच झाले आहेत, त्यामुळे वाहतूक सुद्धा लवकर होत नाहीये. आणि कर्नाटक कोल्हापूर रस्ता तिकडनं ट्रक येतात, त्यामुळे नेहमीच इथे रस्ता जाम असतो, त्यामुळे इथल्या नागरिकांची गैरसोय होते, त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण झालंच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. नेतृत्वाखाली आणि मदन भाऊ युवा मंच त्याचबरोबर इनाम धामणीतील सर्व पदाधिकारी, दत्तनगर असेल, पद्मावती कॉलनी असेल, यामधील माजी नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य मोर्चा आज निघाला होता. आमची रस्ता रोको आंदोलन झालं होतं. आमची विशेष मागणी म्हणजे हा रस्ता त्वरित जेवढ्या लवकरात लवकर होईल त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला रस्ता रुंदीकरण करून मिळावं अशी मी शासनाला विनंती करतो. आत्ता आम्ही जयश्री वहिनी व इनाम धामणीचे सर्व नागरिक व सांगली मार्केट यार्डचा परिसरातील विश्रामबाग परिसरातील सर्व नागरिक यांनी इनाम धामणी तो मार्केट यार्ड हा रस्ता अतिशय अरुंद असल्यामुळे त्या रस्त्यावर शाळेला जाणारी मुलांची संख्या जास्त आहे, जाण्या येण्यास मुलांना फार त्रास होत आहे आणि कर्नाटकातून येणारे सर्व गाड्या ह्याच मार्गे जात असतात. तसेच या रोडवर मल्टी स्पेशालिटी 4 हॉस्पिटल झालेले असून 3 शाळा हायस्कूल ह्याच रोडवर आहेत. इथं रस्ता रुंद होणे अतिशय गरजेचे असून आमच्या सर्व धामणीकरांच्या, जयश्री वहिनींच्या व सांगलीकरांच्या परिसरातील ह्या परिसरातील सर्व लोकांच्या मागण्या आत्ता आम्ही मान्य केलेल्या आहे. तरी हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी आम्ही विनंती करतो.